नमस्कार मित्रांनो, ओम राजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जो आपण 7/12 डाउनलोड करतो, जो 7/12 प्रिंट करतो, या प्रिंट केलेल्या 7/12 पाठीमाग जो आपला पीक पेरा असतो, या पीक पेऱ्यावर आपण किती वर्षाची पीक पाणीची नोंद असलेला 7/12 काढू शकणार आहोत, या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, डिजिटल 7/12 काढण्यासाठी आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, त्याच्यानंतर पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा, आणि 3 नंबरला आहे पीक पाहणी ऑनलाईनला असल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा. अशा प्रकारे 3 पद्धतीने आपण आपल्या पीक पाण्याची नोंद असलेला 7/12 काढू शकतो. आपल्याला 1 वर्षाचा पाहिजे असेल तर 1 वर्षाचा, 3 वर्षाचा पाहिजे असेल तर 3 वर्षाचा, आणि आतापर्यंत ऑनलाईन असलेल्या सर्व पीक पाण्याचा डाटा जर आपल्याला काढायचा असेल तर आपण काढू शकतो. तरी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आणि सोयीसर असं आपल्याला पीक पाण्याचा डेटा आपल्या 7/12 आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने नवीन अपडेट होतं. हा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.